रोग हा जनावरात फैलावणारा रोग आहे, तो गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात थैमान घालत आहेत. काही दिवसापूर्वी या रोगाने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यामुळे येथील आठवडे बाजार जनावरं जे होते ते बंद करण्यात आले होते, पण ह्या रोगाने पुन्हा डोकेवर आलेल्या या संदर्भाने पशुपालकांनी काय काळजी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत पशुधन विकास अधिकारी आहेत डॉक्टर गावडे. काय सांगाल डॉक्टर साहेब या रोगाबद्दल? नमस्कार, मी डॉक्टर विशाल गावडे, पेनुर येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून सर्व्हिसला आहे. तर आता लंपी हा आजार आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने साधारणतः मागील 9 ते 10 महिन्यापासून जाणवत आहे. लंपीच्या केसेस मधल्या काळामध्ये 1 महिन्यापूर्वी लंपीच्या केसेस कमी आल्या होत्या, परंतु या महिन्यामध्ये थोड्याशा आणखीन केसेसचे नोंदणी आमच्याकडे व्हायला लागलेली आहे. तर मुख्यतः या आजारात काळजी म्हणजे शासनानं आपल्याला जनावरांना निरोगी पशुधनाला अगोदर आपण लसीकरण करून घेतलेलं आहे लंपीचं, आणि आम्हाला असं जाणवतं आहे लसीकरण झालेल्या जनावरांमध्ये जरी लंपीची लागण झाली तरी त्याचे जे सिरियसनेस आहे तो एवढा होत नाही, आणि त्याच्यामुळे जनावरांमध्ये रिकव्हरी रेट खूप चांगला आहे लसीकरण झालेल्या असलेल्या. तर पशुपालकांनी काय काळजी घ्यावी याबाबत एक 2 वाक्य सांगतो. हा जो रोग आहे तो नेमका काय आहे आणि तो कशामुळे होतो? हा आजार प्रामुख्याने विषाणूजन्य आजार आहे. हा आणि विषाणूजन्य आजार पूर्वी आपल्याकडे 1.5 वर्षापूर्वी माइल्ड स्वरूपात काही ठिकाणी जाणवलं, परंतु ती स्ट्रेन थोडीशी माइल्ड होती, पण यावेळेस जे आपल्याला जाणवत आहे हा ह्याचे जरा सिरियसनेस जास्त आहे, आणि अगदी 9-10% मृतूकसुद्धा आपल्याला लागण झालेल्या जनावरांपैकी मृतूक जे आहे तशी जाणवून येत आहे. या रोगाची नेमकी लक्षणं काय काय आहेत? या रोगाची लक्षणे म्हणजे प्रामुख्याने ज्या दिवशी लागण झालेली आहे त्या दिवशी जनावराला ताप येतो, अगदी 105 ते 106 डिग्री फॅरनहाइटपर्यंत ताप येणे, अंगावरती थोड्या थोड्या गाठी दिसणे, पायाला सूज येणे, जनावर चारा वगैरे खायचं बंद करतं, आणि वेदना जास्त असल्यामुळं न बसणे वगैरे असे प्रॉब्लेम जाणवते सुरुवातीला. तर असं दिसल्यानंतर पशुपालकांना आम्ही असं आवाहन करतो की आपल्या गावाला जो पशुवैद्यकीय दवाखाना असेल नजीकच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना येथे संपर्क करून सदर रुग्णाची किंवा पशूची नोंदणी करून घ्यायची, आणि नोंदणी केल्यानंतर त्याला नीट होईपर्यंत पशुवैद्यकीय सेवा शासनाच्या जे आपले पशुवैद्यकीय दवाखाने आहेत जिल्हा परिषद अंतर्गत, तर आपण सगळीकडे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तशा सुविधा देत आहे. याचे हे जनावर आहेत त्याच्या जे काय पाय आहेत त्याच्यावर काय परिणाम होतो, दुधावर काय परिणाम? आता व्हायरल आजार आहे आणि आजाराचा कालावधी थोडा जास्त असल्याकारणानं उत्पादन खूप कमी प्रमाणात, जर दूध जास्त देणाऱ्या जनावरांना जर या आजाराची लागण झाली तर त्याचा निश्चितच उत्पादनावर परिणाम होतो आहे, म्हणजे उत्पादन कमी होतं आहे, भरपूर कमी होतं आहे, आणि काही जनावरांमध्ये तर त्याची लागण अतिशय भयंकर असल्याकारणानं खूप सिरियस केसेस होत आहेत असंही निदर्शनास येत आहे. तर याबाबतीत आता काळजी घ्यायची म्हणलं पशुपालकांनी तर आपले जे गोठे आहेत प्रथमतः आपल्या जनावरांचं लंपीच्या अगेन्स्ट लसीकरण झालेलं पाहिजे हे बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जनावरांमध्ये हा आजार संसर्गजन्य आहे, ते चावणारे कीटक माशा गोचिड हे जे आहे इत्यादींमार्फत आजारी जनावराला जर चावून निरोगी जनावरांना हे कीटक वगैरे चावले तर निरोगी जनावरांना याची बाधा होऊ शकते. तर यात आपण काय काळजी घेतली पाहिजे तर आपले जे जनावरांचे गोठे आहेत त्या गोठ्यांचं निर्जंतुकीकरण औषधं वापरून गोचिडनाशक औषधं वापरून फवारणी वगैरे करून जेवढं तुम्ही गोठा कोरडा निकोप आणि स्वच्छ ठेवाल तेवढं या आजाराचा प्रादुर्भाव पसरण्याचं जे प्रमाण आहे ते कमी राहते. तर आम्ही शेतकऱ्यांना पशुपालकांना असं आवाहन करतो की आपला जे गोठा आहे तो एकदम कोरडा स्वच्छ आणि गोचिडनाशक औषधे किंवा इतर जे किडे आहेत वगैरे हे कीटक आहेत तुमच्या गोमाशा असतील काय ह्याचा प्रादुर्भाव करून आपण आपल्या जनावरांचा व्यवस्थित त्या जनावरांची काळजी घेऊन या आजाराला आपण प्रादुर्भावाला आपण आटोक्यात आणू शकतो. चित्र आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे इथे ही गाय आणि या गायला लंपी झालेला आहे. या गायच्या शरीरावर पूर्ण गाठी आलेल्या आहेत आणि डॉक्टर साहेब गेल्या 10 दिवसापासून या गायवर उपचार करत आहेत. ती सध्या रिकवर होण्याच्या मार्गावर आहे. आपल्यासोबत शेतकरी पण आहेत, काय सांगाल या रोगाबद्दल, तुम्हाला कशी माहिती झाली? हा रोग पहिल्यांदा झाला की बारीक गाठी येतात, गाठी आल्यानंतर हळूहळू 10-15 दिवस ते टेम्परेचर कमी जास्त होत जातात, आणि वरण टेम्परेचर वाढलं की वरण खाणं कमी आमून खाणं कमी हे प्रादुर्भाव दिसते. डॉक्टर साहेबांनी काय नेमकी काळजी घ्या सांगितली तुम्हाला? डॉक्टर साहेबांनी सांगितलं गोठा स्वच्छ ठेवायचा, ते माशा गोमाशा ह्याचे
प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही जास्त. ती जनावरापासून वेगळं बांधायचं असं व्यवस्थित सांगितलं डॉक्टरने आम्हाला. आपण पाहू शकता हे डॉक्टर साहेब गेल्या अनेक दिवसापासून या भागात फिरून सध्या या जनावरावर उपचार करण्याचं काम करत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून हा लंपी रोग इथे थैमान घालत आहे आणि याच्यावर लसीकरणसुद्धा केलं जात आहे, पण हा रोग थांबण्याचं नाव घेणं आहे. त्यामुळे पशुपालक आहेत त्यांना आर्थिक नुकसानीलासुद्धा सामोरं जावं लागत आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.